मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात किरीट सोमय्या हे हायकोर्टाचं दार ठोठावणार आहेत. आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात आपण जनहित याचिका करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. खार पोलीस ठाण्यातल्या हल्ल्याप्रकरणी सोमय्या हायकोर्टामध्ये जाणार आहेत. हायकोर्टामध्ये आपण जनहित याचिका दाखल करू असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात ही जनहित याचिका असेल असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलंय. त्यामुळे खार पोलीस ठाण्याच्या बाहेर शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याप्रकरणी आपण कोर्टात जाणार असल्याचं, हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात अमेय राणे यांच्याकडून. अमेय, कविता, किरीट सोमय्या जेव्हा खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी गेले होते तेव्हा तिथून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मग याची तक्रार जेव्हा ते द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी थेट तक्रार न घेता त्यांच्या विरोधात चुकीचा FIR दाखल केला असा आरोप त्यांनी केलेला आहे. याच संदर्भात आता किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचं ठरवलेलं आहे. लवकरच ते या संदर्भात एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल करून या सर्व घडलेल्या प्रकाराची आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. तूर्तास ही याचिका दाखल झालेली नसली तरी याची जी दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू असल्याचं किरीट सोमय्या यांनी मान्य केलंय. तेव्हा लवकरच ही याचिका हायकोर्टापुढे सुनावणीसाठी येईल. त्यानंतर यावर राज्य सरकार काय भूमिका स्पष्ट करते यावर किरीट आणि राज्य सरकार यांच्यातला द्वंद्वाचा पुढचा अध्याय कुठल्या दिशेनं जातोय हे पाहावं लागेल. कविता, धन्यवाद अमेया या सगळ्या माहितीबद्दल. आणि सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भात काय माहिती दिली बघूयात. खारमधील हल्ला आणि खोटी FIR याविरोधात आज हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार. ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात आज दुपारी मी जनहित याचिका दाखल करणार आहे असं किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.